नमस्कार, आपण पाडे ते निगडोळ या रस्त्यावरती आहोत. या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टेंडरिंग करून सुरुवात करण्यात आली होती, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामही देखील काही टप्प्यात करण्यात आलेलं आहे, परंतु या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असून या कामामध्ये इतक्या हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे का यावरती खडी टाकून त्यावरती डांबर टाकून देण्यात आलं आहे. याच्यावरती कुठलाही प्रकारचा लेअर खडीचा न देता त्यावरती डायरेक्ट डांबर टाकून देण्यात आलं. जाड जाड खडे त्या रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती तशाच पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे. काही ठिकाणी खड्डे देखील पडलेले आहे. नवीनच रस्त्याला जर खड्डे पडत असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून उपयोग काय, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात स्थानिक निगडोळ येथील सरपंच आपल्याशी बोलण्यासाठी आहे. उपसरपंच, माजी उपसरपंच, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीने या रस्त्याचे काम करण्यात आले होते आणि कामाचा दर्जा कसा आहे? हा रस्ता जवळजवळ पाडत आहे निगडोळ 5 किलोमीटर रस्ता. ह्या रस्त्यासाठी आम्ही कंटिन्यू 1 वर्षापासून भांडतो आहे. कुठंतरी भांडलं का थोडंफार काम दाखवायचं आणि ते काम 4 दिवसात बंद होऊन जातं. अक्षरशः ह्या रस्त्याने येता येता आमचे हाडं खिळखिळे झाले, परंतु रस्ता काही अजून सुधारणा झाली नाही. आजही जर पाड्यापासून पुढे निघालं तर गाडी नाचत नाचत चालते, अक्षरशः हाडं खिळखिळे होत आहे. आणि जो केला आहे पहिले BBM केलं, BBM पण ते आता उखडतं आहे लगेच. आणि कार्पेट नाही, काहीच नाही. ह्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था. जे झालं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे. त्यामुळे अक्षरशः पश्चिम पट्ट्यातील आम्ही निगडोळपासूनचे सर्व नागरिक ह्या रस्त्याला वैतागलो आहे. सांगून सांगून कंटाळा आला आहे. इंजिनियरला फोन करा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन करा, ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टर येत नाही, काम करत नाही. याच्यावर कुठेतरी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. नुसतं असे पळवाटा शोधून उपयोग नाही. आमचं मत आहे, जर ह्या रस्त्याचं काम येत्या 7 दिवसात पूर्ण मार्गी नाही लागलं तर आम्ही ह्या रस्त्यावर उपोषणाला बसणार आहोत. आम्ही सर्व नागरिक, निगडोळ असेल, नळवापाडा असेल, चारोसा असेल, ननाशी असेल, या रस्त्याने जाणारे सर्व नागरिक आम्ही ह्या रस्त्यावरच उपोषणाला बसणार आहे आणि रास्ता रोको करणार आहोत. या संदर्भात आपण कोणत्या लोकप्रतिनिधीशी चर्चा केली होती का? आम्ही झिरवाळ साहेबांशी फोन केला, ताईंना पण फोन केला आहे, त्यांनी पण कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, पण इंजिनियर म्हणताय कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही. मग कॉन्ट्रॅक्टरने ऐकायचं कोणाचं, हाच आम्हाला प्रश्न उभा झाला आहे. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही म्हणजे मोठ्या लोकप्रतिनिधींच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. त्या संदर्भात काय सांगा? लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे का आम्ही कॉन्ट्रॅक्टर, आम्ही इंजिनियर साहेबांना फोन केला आहे, सांगितलं आहे, मिटिंगा घेतल्या आहे. त्या मिटिंगा घेऊनसुद्धा जर ते इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नसेल तर मग जनतेने करायचं काय, हाच आमच्यापुढे प्रश्न उद्भवला आहे. आपल्यासोबत दुसरे नागरिक आहे, नाव काय तुमचं? मनोज कराटे. काय नक्की समस्या काय या रस्त्याच्या? तुम्हाला अडचणी वारंवार येत आहे, या रस्त्याचे काम झाले कशा दर्जाचे झालेले आहे? तसं पाहिलं तर दिंडोरी साठी नामदार झिरवाळांसारखे उपाध्यक्ष लाभलेले असतानाही तालुक्यामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट की ह्या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. म्हणजे तो जुना रस्ता आहे तो आहे तसाच, त्याच्यावरती खडी वगैरे टाकून म्हणजे मलमपट्टी केलेली आहे. आणि जागोजागी आत्ता सध्या आता हा नवीन रस्ता झालेला आहे, पण जागोजागी खड्डे पडलेले आहेत, खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. अक्षरशः दिंडोरीसाठी नेहमी आम्हाला जावं लागतं, तर अक्षरशः गाडीचाही खिळखिळा झालेला आहे, माणसांचाही पूर्ण शरीराचा खिळखिळा झालेला आहे. आपल्याकडं लोकप्रतिनिधी विधानसभेचे उपाध्यक्ष आहे, तसेच लोकसभेच्या खासदार ह्या आपल्याकडे केंद्रीय मंत्री आहे, यांच्याकडे आपण या संदर्भात तक्रारी केल्या होत्या? तक्रारी तर आहे, जातच आहे वेळोवेळी पत्रकाराच्या. दखल घेतली काय नाही याबद्दल? तर कोणी फिरू नाही, पाहायला तयार नाही आहे. आपण बघू शकतो केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री असतील, त्या या परिसराचं दिंडोरी लोकसभेचं नेतृत्व करतात, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवळ हे देखील याच विधानसभेचे नेतृत्व करतात. आणि याच विधानसभेच्या परिसरामध्ये जर रस्त्याची ही अवस्था असेल तर महाराष्ट्र राज्याचं काय,
असा देखील प्रश्न उपस्थित होतो। तसेच केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देखील या कामाकडे तितक्याच दर्जाने लक्ष घालून हे काम बघितले पाहिजे। इतकं निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर नागरिकांना याचे हाल अपेष्ट सहन करावे लागतील असे देखील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। आपल्या शरीराचे आरोग्य ढासळायची परिस्थिती रस्त्यामुळे होत आहे असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। डी न्यूजसाठी अमल जाधव, दिंडोरी, नाशिक।